शेतकरी मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण तूर पिकामध्ये उत्पादन वाढीसाठी कोणती फवारणी करावी याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत मित्रांनो चॅनलवर अजूनही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा चला तर मग वेळ नगमवता सुरुवात करूया मित्रांनो आपल्याला फवारणीमध्ये एक कीटकनाशक एक संजीवक एक खत आणि एक अन्नद्रव्य वापरायचं आहे स्टेप बाय स्टेप आपण सर्व बघूया आणि शेवटी औषधांचं प्रमाण बघूया मित्रांनो आळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक कीटकनाशक वापरायचं आहे यामध्ये आपल्याला प्रोफेनोफॉस चाळीस टक्के प्लस सायपरमेथिन चार टक्के ए सी फॉर्म मध्ये असलेलं कोणत्याही कंपनीचं एक कीटकनाशक वापरायचं आहे जसं की सिजेंटा कंपनीचं पॉलिटीन किंवा नागार्जुन कंपनीचं प्रोपेक सुपर हे देखील आपण वापरू शकतो किंवा क्लोरोपॉरिफॉस पन्नास टक्के प्लस सायपरमेथिन पाच टक्के सी हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं वापरू शकतो जसं की घरडा कंपनीचं हमला पाच ते पन्नास किंवा बुस्टर कंपनीचं पांडा सुपर हे देखील वापरू शकतो मित्रांनो ह्या चार कीटकनाशकपैकी आपल्याला फक्त एक कीटकनाशक वापरायचं आहे आणि का आणि फुलांची संख्या वाढण्यासाठी आपल्याला एक संजीव वापरायचा आहे यामध्ये आपल्याला बुस्टर कंपनीचं झप हे वापरायचं आहे आणि विद्राव्य खतामध्ये बघायला गेलं तर बारा एक स्ट हे वापरायचं आहे आणि मादी फुलांची संख्या वाढण्यासाठी चिलेटेड झिंक हे वापरायचं आहे मित्रांनो बारा एक सष्ट आणि चिलेटेड झिंक वापरताना आपल्याला चांगल्या नामांकित कंपनीचंच वापरायचं आहे कारण ह्या विद्राव्य खतामध्ये याच्यामध्ये जास्त प्रमाणात फ्रॉड होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला नामांकित कंपनीच वापर आणि आपल्याला तुरीला पाणी द्यायचे असेल तर फुलं लागण्याच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये द्यायचं आहेत किंवा दहा वीस टक्के फुलं लागली तरी देऊ शकता पण जास्त फुलं लागल्याच्या नंतर आपल्याला पाणी देणे शक्यतो टाळायचे आहे कारण पाणी दिल्याच्या नंतर जास्त प्रमाणात फुलगळ होते आणि आपल्या तुरपिकामध्ये फांदीमर मोळकूच किंवा तुरुबळणे असा प्रकार दिसत असेल तर आपल्याला एकरी अर्धा किलो ट्रायकोड्रामा याची ड्रेनिंग करायची आहे तसं बघायला गेलं तर आता फार उशीर झालेला आहे पण तुमची इच्छा असेल तर वापरू शकता ड्रेंचिंग करताना जमिनीमध्ये ओलावा असणं खूप गरजेचं आहे नाहीतर आपल्याला याचा फायदा होत नाही आणि तूर लागवड करून ऐंशी दिवस पूर्ण झाले असेल तर शेंडा खोडणी हे शक्यतो टाळायचे आहे कारण याचा काही फायदा होत नाहीत आणि आता बघूया शेवटचा मुद्दा औषधांचे प्रमाण मित्रांनो पॉलेट्रीन किंवा प्रोफेक्स सुपर आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस एम एल वापर करायचा आहे किंवा हमला ते पन्नास किंवा पांडा सुपर याचं देखील पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस एम एलच वापर करायचा आहे मित्रांनो ह्या चारही कीटकनाशकपैकी आपल्याला फक्त एक कीटकनाशक वापरायचं आहे आणि पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस एम एल वापर करायचा आहे आणि झेपचं जर प्रमाण बघायला गेलं तर पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा एम एल वापरायचा आहे म्हणजेच एका लिटरला एक एम एल आणि बारा एकसष्ट याचं प्रमाण बघायला गेलं तर पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला शंभर ग्राम वापर करायचा आहेत आणि चिलेटेड झिंकच पंधरा लिटरच्या पंपासाठी वीस ग्राम वापर करायचा आहेत आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे बारा एक किंवा चिलेटेड झिंग हे आपल्याला चांगल्या नामांकित कंपनीच खरेदी करायचं आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन लवकरच तोपर्यंत धन्यवाद